हेलो एवरीबॉडी, वेलकम टू माय चैनल इजी साइंस एंड मैथमेटिक्स स्टैंडर्ड 10 साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट 2। इन दिस बुक वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट टॉपिक फ्रॉम द चैप्टर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न इलेक्ट्रिसिटी जनरेशन यूजिंग विंड एनर्जी, पवन ऊर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती करणे। द कायनेटिक एनर्जी इन विंड हॅज बीन यूज्ड since long for lifting of water, for driving flour mill, etc. पूर्वापार वाऱ्यामधील कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जेचा उपयोग पाणी उचलण्यासाठी, त्याचप्रमाणे पिठाची गिरणी चालवण्यासाठी केला जात असे। द विंड एनर्जी कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन, मग याच पवन ऊर्जेचा म्हणजेच वाऱ्याच्या ऊर्जेचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी तयार करता येते। द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड विंड टर्बाईन। ज्या उपकरणाच्या सहाय्याने, ज्या यंत्राच्या सहाय्याने वाऱ्यामधील ऊर्जेचं रूपांतरण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं, त्या यंत्राला विंड टर्बाईन किंवा पवन चक्की असं म्हटलं जातं। ॲज द विंड स्ट्राईक्स द ब्लेड्स ऑफ द टर्बाईन, द ब्लेड्स रोटेट, द ॲक्सेल ऑफ द टर्बाईन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर थ्रू अ गिअर बॉक्स। द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाईम। या ठिकाणी पवन चक्कीचे किंवा जे पाते असतात ते पाते वाऱ्यामुळे फिरतात, ते पाते फिरल्यामुळे ॲक्सेल फिरतं, त्यामुळे टर्बाईन फिरतं, टर्बाईन फिरल्यानंतर जनरेटर फिरतं आणि मग त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती होते। या उपकरणामध्ये गिअर बॉक्स जो आहे त्याचा उपयोग त्या ठिकाणी पात्यांचा वेग वाढवण्यासाठी केला जातो। पाते जेवढे वेगाने फिरतील तेवढी त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती जास्त होणार आहे, त्यासाठी या गिअर बॉक्सचा उपयोग होतो। तस द रोटेटिंग ब्लेड्स ड्राईव्ह द टर्बाईन अँड द टर्बाईन इन टर्न ड्राईव्ह द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी। मग जे फिरणारे पाते आहेत ते टर्बाईनला फिरवतात, टर्बाईन त्या ठिकाणी जनरेटरला फिरवतं आणि इलेक्ट्रिसिटी तयार होते। हिअर वी विल सी डिफरंट स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग विंड एनर्जी। दीज आर द डिफरंट स्टेजेस। विंड विथ द रिक्वायर्ड वेलॉसिटी, त्या ठिकाणी तो जो वारा आहे त्याची आवश्यक तेवढा वेग तिथे असणं गरजेचं आहे। देन विंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स, मोठे पाते। देन जनरेटर अँड इलेक्ट्रिकल एनर्जी, दीज आर द स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग विंड एनर्जी। अँड दिस इज द फिगर ऑफ विंड मिल, सी हियर दीज आर द ब्लेड्स, देन दिस इज शाफ्ट ऑर ॲक्सल अराउंड विच द ब्लेड्स आर रोटेटिंग, देन इट इज गिअर बॉक्स, इट इज जनरेटर, दिस इज शाफ्ट अँड दिस इज सपोर्ट। सो दिस इज द फिगर फॉर विंड मिल। यू माईट हॅव सीन विंड मिल बाय रोड साइड वाईल ट्रॅव्हलिंग। नाव वी विल सी द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन अँड इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग विंड एनर्जी। सो हियर कायनेटिक एनर्जी इन विंड, देन दॅट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड देन इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस। सी विंड टर्बाईन्स विथ कपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 kW टू अबाउट 7 MW आर कमर्शियली अवेलेबल। विंड मिल तयार करण्यासाठी जे टर्बाईन वापरलं जातं ते विविध क्षमतेनुसार मिळतं, म्हणजे 1 kW पासून 7 MW, 7 MW म्हणजेच 7000 kW एवढी विद्युत ऊर्जा निर्माण करणारे टर्बाईन आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत। डिपेंडिंग ऑन विंड वेलॉसिटी अवेलेबल ॲट द साईट ऑफ इन्स्टॉलेशन विंड टर्बाईन विथ स्पेसिफिक कपॅसिटी इज सिलेक्टेड। विंड वेलॉसिटी जिथे तुम्हाला विंड मिल इन्स्टॉल करायची आहे त्या ठिकाणचा वाऱ्याचा वेग बघून आवश्यक त्या क्षमतेचे विंड टर्बाईन तिथे निवडले जाते। द विंड वेलॉसिटी ॲट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जॉग्राफिकल फॅक्टर्स। एखाद्या ठिकाणी वाऱ्याचा वेग किती असेल हे तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते। विंड वेलॉसिटी इज युजली हाय ऑन सी शोअर्स अँड दॅट एन्व्हायरमेंट इज अप्रोप्रिएट
फॉर इंस्टॉलेशन ऑफ विंड टर्बाइन। समुद्र किनारी वाऱ्याचा वेग हा मोठा असतो, जास्त असतो, आणि म्हणून तिथे विंड टर्बाइन इंस्टॉल करणं जास्त चांगलं आहे। विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स। क्लीन एनर्जी म्हणजे स्वच्छ ऊर्जा स्रोत, तिथे कुठल्या प्रकारचं त्याच्यामुळे प्रदूषण होत नाही। However, the wind velocity necessary for wind energy generation is not available everywhere. परंतु प्रत्येक ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असेल हे शक्य नाही, ही त्याची मर्यादा आहे। इथे या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकतात, इथे होम विंड फार्म आणि ऑफशोअर विंड टर्बाइन, म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा तुम्हाला विंड टर्बाइन जी मिल आहे ती कुठे इन्स्टॉल करायची आहे त्यानुसार त्या ब्लेडच्या पात्यांच्या लांबी पण बदलते आहे आणि त्या विंड मिलची कपॅसिटी म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी तयार करण्याची कपॅसिटीसुद्धा वेगवेगळी आहे। अँड दिस इज द हाईट ॲट विच द विंड मिल इट इज इन्स्टॉल्ड। ज्या उंचीवर म्हणजे कुठल्या उंचीवर तुम्ही विंड मिल इन्स्टॉल करता आहात त्यानुसार ब्लेडची लांबी ठरते आणि त्यानुसार तिथे किती इलेक्ट्रिसिटी निर्माण होते हे ठरते। तुम्ही ही आकृती बघू शकतात। देन वी आर गोइंग टू लर्न इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन यूजिंग सोलर एनर्जी। सौर ऊर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती करणे। सी यूजिंग द एनर्जी इन द सनलाईट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन टू वेज। सौर ऊर्जेचा उपयोग करून दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते। फर्स्ट इन ऑल द अबव मेथड्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन वी हॅव स्टडीड द इलेक्ट्रिक जनरेटर इज ड्रायव्हन बाय युझिंग सम सोर्स ऑफ एनर्जी अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय मेकिंग यूज ऑफ द ड्रायव्हन बाय युझिंग सम सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय मेकिंग यूज ऑफ द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। याआधी आपण जे विद्युत ऊर्जा निर्मितीचे प्रकार शिकलो त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या ऊर्जेचा उपयोग करून त्या ठिकाणी टर्बाईन फिरवलं गेलं आणि तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं तत्व वापरलेलं होतं। However, electrical energy can be generated directly from solar radiation without using generator and without using the principle of electromagnetic induction. पण सौर ऊर्जेच्या सहाय्याने आपण डायरेक्ट त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी मिळवू शकतो। दॅट मीन्स सोलार एनर्जी इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी विदाउट युझिंग जनरेटर। तिथे कुठलंही जनरेटर वापरलं जात नाही किंवा कुठलंही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं तत्व वापरलं जात नाही। धिस हॅपन्स इन सोलार फोटोव्होल्टॅक सेल। मग ज्या उपकरणामध्ये सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं त्याला फोटोव्होल्टॅक सेल असे म्हणतात। सोलर फोटोव्होल्टॅक सेल्स कन्व्हर्ट द सोलार एनर्जी डायरेक्टली इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी। आणि या फोटोव्होल्टॅक सेलमध्ये सौर ऊर्जेचं लगेचच विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण केलं जातं। सो दिस इज द फर्स्ट मेथड टू जनरेट इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम सोलर एनर्जी। सेकंड इज इन द सेकंड मेथड द एनर्जी इन सोलार रेडिएशन इज कन्व्हर्टेड इन टू थर्मल एनर्जी फर्स्ट, म्हणजे सौर ऊर्जेचं उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरण केलं जातं। देन अ टर्बाईन जनरेटर सिस्टीम इज ड्रायव्हन युझिंग दॅट थर्मल एनर्जी टू जनरेट इलेक्ट्रिसिटी। आणि मग त्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून टर्बाईन फिरवलं जातं आणि मग इलेक्ट्रिसिटी तयार होते। हे दोन्ही प्रकार आपण आता बघणार आहोत। फर्स्ट वी विल गोइंग टू सी द सोलर फोटोव्होल्टॅक सेल। सी व्हॉट हॅपन्स इन दॅट सेल। सोलर फोटोव्होल्टॅक सेल कन्व्हर्ट द सोलार रेडिएशन एनर्जी डायरेक्टली इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी। दिस इज कॉल्ड सोलर फोटोव्होल्टॅक इफेक्ट। द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड थ्रू धीस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज डीसी इन नेचर। इथे सौर ऊर्जेच्या सहाय्याने जी विद्युत ऊर्जा निर्माण होते दॅट इज डीसी इन नेचर। डीसी मीन्स डायरेक्ट करंट। You might have learned DC and AC current in science 1. So, the energy or the electrical energy produced in solar cell, it is DC in nature. These solar cells are made of a special type of material called semiconductor, that is silicon. You also have learned semiconductor elements in your periodic table. So, the element used in photovoltaic cell, it is a semiconductor and that element, it is silicon.
म्हणजे त्या सेलमध्ये सेमीकंडक्टर म्हणून सिलिकॉन या मूलद्रव्याचा उपयोग केला जातो. अ सिलिकॉन सोलर सेल ऑफ डायमेन्शन 1 square centimeter जनरेट्स करंट ऑफ अबाउट 30 milliampere. मग 1 by 1 चौरस सेंटीमीटरचा म्हणजे लांबी 1 centimeter आणि रुंदी 1 centimeter असा चौरसाकृतीचा तुम्ही सिलिकॉन सोलर सेल घेतला तर तो सेल 30 milliampere एवढी विद्युत ऊर्जा निर्माण करतो अँड अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अबाउट 0.5 volt. आणि तिथे जे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज तयार होतो ते 0.5 volt असतं. म्हणजे इथे 1 square centimeterचा चौकोन जो आहे सिलिकॉनचा तो 30 milliampere इतकी विद्युत ऊर्जा निर्माण करतो आणि तिथे निर्माण होणारा पोटेन्शियल डिफरन्स हे 0.5 volt असतं. दस अ सिलिकॉन सोलर सेल ऑफ डायमेन्शन 100 square centimeter विल जनरेट अबाउट 3 ampere ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मग तुम्ही जर 100 by 100 म्हणजे 100 लांबी आणि 100 रुंदी असा जर सिलिकॉनचा सोलार सेल चौरसाकृती सेल घेतला तर तो 3 ampere इतकी विद्युत निर्मिती करतो आणि त्या ठिकाणी निर्माण होणारा पोटेन्शियल डिफरन्स हे 0.5 volt इतकंच असतं. रिमेंबर दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम अ सोलार सेल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया. मग सोलार सेलमध्ये त्या ठिकाणी जे पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतं दॅट इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया, ते क्षेत्रफळावर अवलंबून नसतं. आपण इथे आता बघितलं की 1 square centimeter घेतलं तरी तिथे पोटेन्शियल डिफरन्स हा 0.5 volt आहे आणि आपण 100 square centimeter घेतलं तरी तिथे निर्माण होणारा पोटेन्शियल डिफरन्स हा 0.5 volt आहे. सो द पोटेन्शियल डिफरन्स इज इंडिपेंडंट ऑफ द एरिया, बट ॲज वी इन्क्रीज द एरिया ऑफ द फोटोव्होल्टेक सेल द इलेक्ट्रिसिटी प्रोड्युसेस मोर. सी एनर्जी इन सनलाइट दॅट इज सोलार एनर्जी फोटोव्होल्टेक इफेक्ट दॅट फोटोव्होल्टेक सेल कन्वर्ट दॅट सनलाइट एनर्जी इंटू DC इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय. जस्ट ओनली वी हॅव सीन दॅट द सोलर सेल प्रोड्युसेस DC टाईप ऑफ एनर्जी. सो इन ऍप्लिकेशन विच नीड DC पॉवर, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक लाईट बेस्ड ऑन लाईट एमिटिंग डायोड दॅट इज द LED लॅम्प, द एनर्जी कॅन बी डायरेक्टली यूज. मग LED प्रकारचे जे दिवे आहेत किंवा अशी उपकरणं की ज्याच्यामध्ये DC प्रकारचा विद्युत प्रभाव चालू शकतो तिथे त्या ठिकाणी सोलार सेलचा उपयोग आपण करू शकतो. हाउएव्हर सिन्स द एनर्जी फ्रॉम सोलार सेल इज अवेलेबल ओनली इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट द एनर्जी हॅज टू बी स्टोअर्ड इन बॅटरीज फॉर यूज ॲट लॅटर टाईम. परंतु सोलार एनर्जी ही फक्त सूर्यप्रकाश असतानाच निर्माण होणार आहे. मग तयार होणारी इलेक्ट्रिसिटी आपण कुठल्या तरी बॅटरीमध्ये तिथे आपल्याला साठवून ठेवणं गरजेचं आहे की जिचा आपण नंतर वापर करू शकतो. हाउएव्हर मोस्ट ऑफ द इक्विपमेंट इन डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल यूज रन ऑन AC पॉवर. परंतु डोमेस्टिक म्हणजे आपली घरगुतीची उपकरणं आहेत किंवा इंडस्ट्रियल उद्योगधंद्यांमध्ये वापरली जाणारी उपकरणं आहे दोज रन ऑन AC पॉवर, त्याला AC टाईप ऑफ करंट लागतो. इन सच केस द DC सोलर पॉवर मस्ट बी कन्व्हर्टेड टू AC पॉवर युझिंग अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कॉल्ड इन्व्हर्टर. आणि म्हणून जर आपल्या सौर ऊर्जेद्वारे निर्माण होणारी इलेक्ट्रिसिटी वापरायचं असेल तर तिचं DC AC रूपांतरण करण्यासाठी एका डिव्हाइसचा आपल्याला वापर करावा लागतो. दॅट डिव्हाइस इट इज कॉल्ड इन्व्हर्टर. सी द फिगर हिअर, सोलर सेल देन द एनर्जी विच इज प्रोड्यूस्ड इलेक्ट्रिकल एनर्जी विच इज प्रोड्यूस्ड इट विल बी इट स्टोअर्ड इन द बॅटरी देन इट इज द इन्व्हर्टर दिस इन्व्हर्टर विल कन्व्हर्ट दॅट DC इलेक्ट्रिक पॉवर इंटू AC पॉवर. सो दिस इज द कन्व्हर्जन ऑफ एनर्जी जनरेटेड बाय सेल टू AC फॉर्म बाय युझिंग इन्व्हर्टर. हिअर द फिगर ऑफ सोलर फोटोव्होल्टेक स्टेशन इट इज गिव्हन. सी दीज आर द सोलर ॲरे. सी दीज आर द सोलर ॲरे दॅट मीन्स द फोटोव्होल्टेक सेल हॅविंग मोर एरिया अँड दीज आर कनेक्टेड इन पॅरलल. देन इट इज इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर सो दॅट विल प्रोड्यूस द डायरेक्ट करंट इन टू अल्टरनेटिंग करंट अँड दिस इज द पॉवर ग्रीड टू कॅरी द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम दिस फोटोव्होल्टेक स्टेशन. दिस इज एनर्जी फ्रॉम लाईट.
So sunlight it is converted into electrical energy in this photovoltaic station. We have seen that many solar panels can be connected together to generate whatever energy we need. So these are the solar panels, and we can increase the number of these panels by our need. The DC power generated from these panels is first converted into AC power. A transformer transforms the voltage and the current levels of the generated power, and then it is fed into the electricity distribution network. So this is the transformer, and that transformer will transform the current, and then it is available in the distribution network. आणि मग त्या ठिकाणी ते जे नेटवर्क आहे की जिथून आपल्याला वीज पुढे वाहून नेची आहे ती वाहून नेली जाते. In this way, electricity is generated without any fuel combustion and so without any air pollution. मग इथे सोलार एनर्जीच्या माध्यमातून जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो आहोत, there is no fuel combustion. तिथे कुठल्याही इंधनाचं ज्वलन होत नाही, and so without any air pollution. त्याच्यामुळे कुठलंही हवेचं प्रदूषण होत नाही. However, since the energy is generated using solar radiation, solar cells can generate electricity during daytime only. So, this is the disadvantage or drawback of this solar energy, that we can generate such type of electricity only in daytime. फक्त दिवसाच म्हणजे सूर्यप्रकाश असतानाच या विद्युत ऊर्जेची निर्माण होऊ शकते. द सेकंड टाईप वी आर गोइंग टू लर्न, दॅट इज इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सोलार एनर्जी, सोलर थर्मल पॉवर प्लांट. दॅट मीन्स सोलार एनर्जी इज कन्वर्टेड इन टू थर्मल एनर्जी, अँड दॅट देन दॅट थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस इज द सेकंड मेथड. वी हॅव सीन दॅट thermal energy generated from coal and nuclear fuel can be used to generate electricity. या आधी आपण बघितलेलं आहे की उष्णता ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोल आणि न्यूक्लिअर फ्युएल म्हणजे अणुविखंडन आणि कोळसा याचा उपयोग करून आपण याआधी उष्णता ऊर्जा निर्माण केलेली आहे. थर्मल एनर्जी कॅन ऑल्सो बी जनरेटेड फ्रॉम सोलर रॅडिएशन, पण आपण सौर ऊर्जेचा उपयोग करून सुद्धा उष्णता ऊर्जा निर्माण करू शकतो. And can be used for electricity production. आणि आपण विद्युत निर्मिती करू शकतो. So these are the different stages in solar thermal power plant. Solar thermal power plant च्या या stages आपण बघूया. Concentrator for collecting sunlight, म्हणजे सूर्यप्रकाश गोळा करण्यासाठी केंद्रित करण्यासाठी हे उपकरण, ही पहिली स्टेज आहे. Then absorber for absorbing the concentrated sunlight. इथे जो सूर्यप्रकाश आहे तो शोषला जातो. देन स्टीम टर्बाईन, मग हा सूर्यप्रकाश जो शोषला जातो त्याद्वारे पाण्याची वाफ निर्माण केली जाते आणि त्या वाफेच्या सहाय्याने मग टर्बाईन फिरतं. देअरफॉर स्टीम टर्बाईन. अँड व्हेन टर्बाईन रोटेट्स, इलेक्ट्रिक जनरेटर रोटेट्स अँड इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. सो लेट अस सी द फिगर फॉर सोलर थर्मल पॉवर प्लांट. सी दिस इज द सोलर थर्मल पॉवर प्लांट. As shown in the figure, many reflectors reflect and concentrate solar radiation on absorber. See this figure, this is reflector, this is absorber. It is flow of hot water. The water get heated because of the solar energy. Then these are solar panels. Those solar panels will reflect the sunlight, and that sunlight will make the hot water hot. And that water will be converted into steam. See here, steam. Then it is turbine. So because of this steam, turbine will rotate, generator will rotate. It is cooling tower. It is condenser. That means this cooling tower will cool the vapor back into water. And this is the solar thermal power plant. Their solar energy is converted into heat energy. Using this heat energy, steam is generated to drive the turbine and generator. So this is the second way of using solar energy, which is converted into electrical energy. So thus, we have completed this chapter towards green energy. जर तुम्हाला हे समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.